my big chocolate bread and then I'm gonna go. नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली भोईर. तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शंकरपाळ्या बनवणार आहोत. तुम्हाला जर शंकरपाळ्यांची रेसिपी हवी असेल ना, तर तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर शंकरपाळ्या बनवण्यासाठी हा मी पाणी बनवलं आहे. हा बघा, ह्यामध्ये 1 कप पाणी आहे, 1 कप साखर आणि 1/2 कप तूप, थोडीशी वेलची, थोडंसं मीठ आहे. आता आपण ह्या शंकरपाळ्या बनवून घेऊया. हे पाणी मी बॉईल करून घेतलं होतं, आता हे थंड झालं आहे. त्यासोबतच 1 कप मी पाणी घेतलं आहे, तर 5 पट हे पीठ घेतलं आहे. हे बघा, हे मैद्याचं पीठ आहे. तर आपण हा थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया. तर चला मी पीठ मळायला सुरुवात करते. मी पहिलं फॅन बंद करून घेते, कारण कदाचित आवाज जाऊ शकत नाही तुम्हाला फॅनमुळे. मी हात नाही घालायचा, हात घालू. व्हेरी गुड. हात नाही लावायचं. हा बघू मग मम्मा काय करते. मम्मा काय करते, मम्मा शंकरपाळी बनवते. चला तर आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया. अशा पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळ्या केला तर तुमच्या शंकरपाळ्या कधीच फसणार नाही. इवा हात नाही लावायचं बाबू, नाही. इवा प्लीज, इवा प्लीज ऐक ना बाबू, प्लीज. मम्मा मळते, मम्माचं मळून झाल्यावर तू मळ बघ. गरम आहे पाणी, गरम आहे पाणी, गरम आहे, चटका लागेल. अरे बाबू, इवाला सुद्धा माझ्या जोडला पीठ मळायचं आहे. थोडं थोडं इवाची मम्मा दिसते ना कॅमेरामध्ये, तुला दिसते? हाय बोल. दुपारचे 1 वाजलेत, आमचं जेवण वगैरे सगळं करून झालंय, सगळं काम आटपलंय, म्हणून मी आता ह्या शंकरपाळ्या करायला घेते. दिवाळीचा फराळ जर तुम्हाला बनवायचा असेल ना, तर तुम्ही ना असं जेवण वगैरे सगळं आटपूनच करायला घ्या, कारण हे वेलखाऊ प्रोसेस असते, खूप टाइम लागतो ह्याला. कधी कधी फराळ फसतो सुद्धा आपला. खूप मनापासून केला ना तर मला नाही वाटत फराळ फसेल. थँक्यू. बघ तू गाणं बोलून दाखव ना सगळ्यांना. गाणं बोलून दाखव. कोणतं गाणं बोलायचं आपण इवा? बेबी शार्क. मग दुसरं बोलूया ना. आई आई इकडे बोलायचं. आई आई माझे गाणे, देश माझा, देश माझा, देशासाठी लाडकी भाऊली, पाठी पुस्तक बाबू, शाळेमध्ये धडा पहिला. युवा पीठ मळते मळ. मम्मी, डॅडी, ग्रँडमा शार्क, ग्रँडपा, लेट्स गो, रन अवे, डू. मग आपल्याला शंकरपाळे बनवायचे आहेत. काय बनवतोय आपण? दिसते? कोण दिसते? इवा दिसते. मम्मा दिसते तुला त्याच्यामध्ये? मम्मा आहे? आहे. मम्मा काय करते त्यात? त्यात काय करते मम्मा?
पीठ मळते पीठ बोलतो बहू मीठ नाही पीठ काय बोलायचं पीठ अश 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 शंकरपाळ्यांचं पीठ आपलं तयार झालं आहे मी तुम्हाला दाखवते थांबा जवळून हे बघा शंकरपाळ्यांचं पीठ आपलं असं तयार झालं आहे हे बघा थोडस असं म्हणजे आपण ह्याचं पुऱ्यांचं पीठ कसं कडक करतोय त्याच पद्धतीने मी कडक कडक असं आणि युवा ही पिठाने खेळते हे बघा युवा काय करते तू पीठ मळते मळ काय बनवणार आहे आज खाऊ बनवणार आहे मला देशील खाऊ पीठ आपलं मळून तयार झालं होतं ते मला थोडस कडक वाटलं म्हणून मी काय केलं त्यात ना थोडं पाणी घातलं हे बघा आणि मस्त अशी पोळी लाटून घेतली आहे पाऱ्या काढून घ्यायच्या आहेत मी थोडासा कॅमेरा खाली करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल तुम्हाला स्क्वेअर शेप हवा असेल तर स्क्वेअर शेप करा डायमंड हवा असेल तर डायमंड करा शंकरपाळा मी एका फडक्यावर असं काढून घेते म्हणजे मला दुसरी पुरी परत लागता येईल लगेच फॅन चालू नाही करायचा शंकरपाळा लागताना आणि जर थंडावा असेल ना घरात तर मग काय करायचं माहितीये ह्याच्यावर फडका द्यायचा म्हणजे हा सुकणार नाही कोरड्या पडणार नाही मला वाटते आपली ही शंकरपाळी ना झाली आहे माझं लक्ष सुद्धा नव्हतं यावर पोळी आपण आता लाटून घ्यायची आहे अशा भेगा पडतात बघा ह्याला भेगा पडतील ना की आपली शंकरपाळी छान होईल लो किंवा मीडियम फ्लेमवरच आपण शंकरपाळ्या तळून घेऊया
या बघ ना. मस्त शंकरपाळ्या तयार झालेत. आणि ह्या ज्या एक्स्ट्रा आधी तेल खूप तापलं होतं त्यावाल्या आहेत. आणि ह्या आणि आता ही थोडंसं कापून ठेवलेत आणि थोड्याशा पिठा थोडीशी इकडे काढून ठेवलेत मी. इकडे या बाजूला तळत आहेत आणि हे पीठ बाकी आहे अजून. तर आता आपण भेटूया सर्व शंकरपाळ्या तळून झाल्यावर. ह्या बघा मित्रांनो, सर्व आपल्या शंकरपाळ्या बनवून झाल्या आहेत. ह्या शंकरपाळ्या मी 1 किलो पिठाच्या बनवल्या होत्या. खूप मस्त आणि खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत. ह्या बघा